विठ्ठल ओठा वरण अर्जुन गेले पंढरपूर भीमेच्या काठी भक्तीचा पूरण अर्जुन गेले पंढरपूर। रामकृष्ण हरी माऊली, आपण आता जेजुरीच्या गडावरती आहोत। आपल्याला एक कर्मचारी म्हणजे आपण ते आपली नेहमी सतत सेवा करत असतात, तर आपल्याला पोलीस काकाशी भेटलेले आहेत। आपण आता त्यांच्याशी हितकूच किंवा संवाद करूया, तर काका काय बोलतात त्यावरती? काका रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। आता जसं म्हणतो आपण, भारत ही ईश्वराची भूमी, देवांची भूमी आणि महाराष्ट्र हे संतांची भूमी। तर आपल्याला माहिती आहे कर्म हे पूजा आहे, परंतु हे कर्म कांड सोडून हे जे आपण स्वर्गी नाही सोहळा असा जो माऊलींचा सोहळा आहे कार्तिकी आणि आषाढी एकादशी, आषाढी एकादशी हे देवाची आळंदी हे पंढरपूर, माऊली पंढरपूर पांडुरंगला भेटायला जातात आणि परत कार्तिकी वारीला पांडुरंग माऊलीला भेटा येतात। असा ह्या जगात कुठेही असा सोहळा नाही जेवढे मनोभावे देह देहाची तिजोरी त्यात आत्मा परमेश्वर एकमेकांना माऊली ह्या रूपातून बघतात, मग घर दार नातं गोतं सगळं विसरून जातात। मी स्वतः सकाळपासून उपाशी आहे फक्त नामस्मरणाच्या जयघोषात। आणि आपण जेजूचा जो दिवेघाट होता सासवडचा तो पण चढताना पाहिला, नामात एवढी ताकद आहे देवाच्या, की देवाच्या नामात एवढी ताकद आहे की सगळं काय तो विसरतो, सगळं काय विसरतो। एवढा मोठा दिवेघाट आहे, परंतु दिवेघाट कसा गेला काही माहीत नाही। सर्व संस्था सेवाभावी संस्था ज्या आहेत बाहेर, पब्लिक म्हणजे सर्वांचं मन एक माझं वारकऱ्यांना काहीतरी द्यावं, देणाऱ्यांचे हजारो हात दुबळी माझी झोळी रे, ह्यातून आपल्याला सर्वांना कळतं, समजून येतं की हा सोहळा किती मोठा आहे। हा जगात कुठेही नाही, स्वर्गीय नाही, म्हणून आपण हमेशा जिथं देवाला विसरलो देवही आपल्याला विसरतो। आणि आपण 24 तास मुखात नाम आणि हातात काम जर करत चाललो तर देशाची प्रगती, सर्व जगाची प्रगती होती, ह्यातून हेच साध्य होतं। बाकी मला जास्त काही बोलू वाटत नाहीये, परंतु आयुष्यातून संत महापुरुषांनी सांगितले पूर्ण आयुष्यातून एक वेळा तरी ही आषाढी वारीचा आनंद घ्यायला हवा, सर्वांनीच घ्यायला हवा। ज्यांना माहीत नाही त्यांना सांगितलं, कीर्तन प्रवचन ह्या माध्यमातून सांगितलं तरी चालतं। आणि ह्यात दिसलंय की कुठलाही कितीही मोठी चुकी करू द्या, गाडीला गाडी घासू द्या, ट्रकला ट्रक घासू द्या, परंतु शिवी ही कोणाच्या तोंडात पाहिलेली नाही मी। माऊली सॉरी, माऊली माफ करा, माऊली माफ करा, बस। बाकी इतर ठिकाणी आपण पाहतो इगो किती असतो, पण ह्या वारीत इगो नाम चीजच वस्तूच नाहीये, हीच प्रेमाची भाषा आहे। वर्षभर तुम्ही ड्युटी करत 365 दिवसांमधून हे वारीचे जे 20 दिवस असतात, तर त्या 365 मधले हे आणि ह्या वारीच्या दिवसामध्ये काय अनुभव तुमच्या ड्युटीचा? माझा स्वतःचा अनुभव असा आहे, ही माझी तिसरी वारी आहे। मला कितीही घरातल्यांनी विरोध केला तरी मी देवाच्या नावावर सगळं घर सोडून येतो, देव सगळी कामं करून घेतो पाठीमागची। आणि जो ड्युटीचा जो ताण आहे वर्षाचा, एक वारी केली ड्युटी काय असती समजत नाही। वारकऱ्यांना जसं वाटतं की पंढरपुरात गेल्यानंतर चंद्रभागेमध्ये एक डुबकी मारली की सगळा ताण शिर हरला आणि कळसाचं दर्शन घेतलं की त्याचं पूर्णच मोक्ष पदाला, अशी भावना स्वतःची होती त्याची। आत लाईनला लावून 4-4 दिवस 6-7 दिवस लाईनला लावून जेवढा आनंद मिळत नाही तेवढा हा चालून चंद्रभागेमध्ये एकदा डुबकी स्नान केलं आणि कळसाचं दर्शन घेतलं आणि आपल्या घराच्या परतीच्या वाटेला निघाला, त्याला सर्वात आनंद सर्वात तोच आनंद होतो। आणि सर्वात माझी तिसरी वारीचा माझा स्वतःचा अनुभव सांगतो, खरोखर माझी एकच विनंती, खरोखरच ह्या वारीत एवढा आनंद येतो कोणालाच सांगू वाटत नाही, फक्त देव आणि तुम्हीच लिंक आहे, मध्ये कोणीच लिंक नाहीये। मग पत्नी आठवत नाही, मुलगा आठवत नाही, मुलगी आठवत नाही, कोणच आठवत नाही। बघा ही वारी कुठे आहे, बोला पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। ह्या का गजर बोलला मी की पण भक्त पुंडलिकासाठी पांडुरंग धावून आले आणि आज आपल्या पंढरपुरी पंढरी नगरीत एक छोटस अगर मला तुम्ही इजाजत दिली, एक पंढरीचं जे भावगीत आपल्या मनाने रचलेलं जे भाव व्यक्त करतो आपण, तो भाव एक म्हणून दाखवतो। हा
जय हरी विठ्ठल ओठावर नगरजुन गेलय पंढरपूर, जय हरी विठ्ठल ओठावर नगरजुन गेलय पंढरपूर। भीमेच्या काठी भक्तीचा पूर नगरजुन गेलय पंढरपूर, जय हरी विठ्ठल ओठावर नगरजुन गेलय पंढरपूर। आषाढी वारी आली रे बाला भक्तांची गर्दी झाली रे बाला, आषाढी वारी आली रे बाला भक्तांची गर्दी झाली रे बाला। नामदेव पायरी पूजू की चला विठोबा दर्शन घेऊ की चला, नामदेव पायरी पूजू की चला विठोबा दर्शन घेऊ की चला। भेटीला होई जुवा तूर नगरजुन गेलय पंढरपूर, जय हरी विठ्ठल ओठावर नगरजुन गेलय पंढरपूर। बोला पुंडलिक वरकरी विठ्ठल, श्रीष्णदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। डोको डोको जय बल्ला।